वेलकम आहे तुमचं सुनीता बनगरे या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी इथे बनवलेले आहे आरआर नावाची गावरान कोंबडीचं चिकन। तर सुकं रस्सा असं बनवलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि घरातीलच मसाले वापरलेले आहेत। तर मी इथे घेतलेले आहे आरआर नावाच्या गावठी कोंबडीचं चिकन। स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे। 1 किलोच्या वर असेल कारण आखी कोंबडी घेतली होती। मसालेमध्ये आपण घेतलेले आहे धना पावडर, थोडासा चिकन मसाला, हळद, गरम मसाला, अद्रक लसूण पेस्ट, सुकं खोबरं, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। तर ह्यात फक्त मी चिकन मसाला वापरलेला आहे। बाकीचे मसाले मी घरीच तयार केलेले आहेत। गरम मसाला देखील मी घरीच बनवलेला आहे। तर घरचेच मसाले वापरून एकदम साध्या आणि सोप्या गावरान पद्धतीने आपण बनवणार आहोत। हे सर्व मसाले मी मिक्स करून घेतले। आता आपण टोपामध्ये तेल टाकून त्यात कांदा परतून घेऊया। छान कांदा लालसर झाला की आपण हे चिकनला लावलेले मसाले ते चिकन आपण ह्याच्यात टाकूया। एकदम गावरान पद्धतीने करणार आहे, घरातीलच मसाल्यात छान असं परतून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे ह्याला। ह्याची ह्यालाच खूप छान असं पाणी सुटलं जातं। ह्याला फक्त विकतचा चिकन मसाल्याचाच वापर केलेला आहे। बाकीचे मसाले घरात तयार केलेले आहेत। आता आपण ह्याच्यावरती एक ताट ठेवूया म्हणजे त्याच्या घामाने आपल्या चिकनला छान असं पाणी सुटेल। त्यात आपण थोडस पाणी उतरूया वरती, बघू शकता पाणी सुटायला लागलेलं आहे। अजून यापेक्षा खूप जास्त पाणी सुटेल। अजून परत आपण नंतर ना झाकून ठेवूया। पाहू शकता पाण्याचा एकही थेंब न घालता ह्याची छाला किती पाणी सुटलेलं आहे। असंच आपण सुकं देखील बनवू शकतो पाण्याचा थेंब न घालता। तर आता आपण ह्याच्यात गरम पाणी ओतून घेऊ आणि हे शिजून देऊ। बराच वेळ झालं त्याच्या आंगच्याच पाण्यात शिजत आहे। त्याच ताटात गरम केलेलं पाणी ओतलेलं आहे। पाणी अजून हवे असेल तर अजून त्याच्यावर ताट ठेवून नंतर ना अजून त्याच्यावर पाणी ओतायचं, म्हणजे त्या ताटात गरम पाणी होतं आणि मग तेच पाणी त्याच्यात ओतायचं। तुम्ही बघू शकता शिजलेलं आहे आपलं। तर आता आपल्याला सुकं बनवायचं आहे। तर त्यासाठी मी जेवढं सुकं बनवायचे तेवढी क्वांटिटी काढत आहे। कढईमध्ये 2 कांदे कापून टाकलेले आहेत। मी टोमॅटोचा वापर करत नाही कारण टोमॅटो घरात कुणाला आवडत नाही। टोमॅटोने थोडी भाजी आंबटसर लागते त्याच्यामुळे टोमॅटोचा कमी वापर करते। अद्रक लसूण पेस्ट खोबरं धना पावडर लाल तिखट आणि थोडासा चिकन मसाला आणि हळद टाकून छान असं परतून घेऊ। आता हे खूप सुके सुके मसाले वाटतात पण मग आपल्याला थोडासा मिठाचा रस्सा जो असतो हळदी मिठाचा तोच थोडासा ओतायचा आणि छान अशी त्याची ओलसरपणा येतो त्याला। छान असे मसाले परतलेले आहेत तुम्ही बघू शकता। थोडीशी ग्रेव्ही ओलसर असली म्हणजे चिकन देखील खायला छान आणि टेस्टी लागतं। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे। आता आपण हे छान टाकून सर्व परतून घेऊया। चवीनुसार वरून मीठ टाकायचं आहे। तर तयार झालेलं आहे आपलं सुक्कं चिकन। घरातीलच मसाल्यात झटकीपट साध्या आणि सोप्या पद्धतीने
कोथिंबीर तर हवीच भरू। तर आता आपण हे काढून घेऊया। छान असं झालेलं आहे, मी आता हे काढून घेते। हे वाटणं आहे आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्यासाठी। तर इथे मी तीच कढई सुकं बनवलेलं आहे त्याच कढईचा वापर करणार आहे। आपल्याला रस्सा बनवायचा आहे तिखट, तर तेल ठेवलेलं आहे आणि थोडंसं मी बाजरीचा पिठाचा वापर करणार आहे। एक चमचा बाजरीचं पीठ घेतलेलं आहे कारण त्याने खूप टेस्टी लागते। रस्सा बनवण्यासाठी वाटण देखील आपण वाटून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये फुटाणा डाळ, खोबरं, अद्रक लसूण पेस्ट आणि भाजलेले कांदे याचा वापर केले। त्यातच एक चमचा धणा पावडर, हळद, कोथिंबीर, गरम मसाला वगैरे टाकून एकत्र बारीक करून घेतलेला आहे। थोडा चिकन मसाला देखील त्यातच टाकलेला आहे। घट्टसर असं वाटण झालेलं आहे। आता आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून परत परत ग्रेव्ही मस्त अशी परतून घेणार आहे। तर पूर्ण मसाल्याला आता तेल सुटत आलेलं आहे, आपला मसाला परतून झालेला आहे। आपण ते हळदी मिठाचं पाणी होतं ते ह्याच्यात ओतून घेतलेलं आहे। उकळी आल्यानंतर ना थोडस मीठ टाकायचं चवीनुसार। तर तयार आहे आपला रस्सा गावरान कोंबडीचा। इथे मी ताट तयार करत आहे। भात देखील केला होता पण भात ताटात वाढायचा विसरून गेले। तरी काहीतरी कमी असल्यासारखं वाटत होतं पण ते लक्षातच राहिले नाही। तर कसं वाटलं तुम्हाला नक्की ही आरआर कोंबडीचा गावरान रस्सा ते नक्की सांगा। आवडल्या सुनीता बनगरे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला बाय बाय।